तहसीलदार देत नसतील तर त्यांची सुद्धा आता चांगल्या पद्धतीचे आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे दखल घेणार आहोत, विभागीय कार्यालयाकडे दखल घेणार आहोत, कलेक्टरकडे दखल घेणार आहोत आणि महाराष्ट्र शासनाकडे सुद्धा याच्या निषेधाच्या निवेदनाच्या बातम्या पाठवल्या जातील। म्हणून या गावात, या तालुक्यात, तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ज्या लोकांनी शेतीसाठी अतिक्रमण केलं त्या अतिक्रमण जमिनीचा पंचनामा, स्थळ निरीक्षण, मोका पाहणी करून सगळा अहवाल पटवाऱ्यामार्फत इथं सादर झाला पाहिजे, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे आणि त्या कारवाईवर पुढचा काय निर्णय घ्यायचा शासनाकडे मार्गदर्शन मागवण्यासाठी त्यांनी पत्र देणं गरजेचं आहे। परंतु हे सगळं कार्यवाही करण्यास टाळाटाळ होण्याचा आरोप संघटनेच्या वतीने आमचा या प्रशासकीय यंत्रणेवर आहे। म्हणून 10 मिनिटात जर त्यांनी आम्हाला आता मेसेज नाही दिला तर आता आम्ही टाकीवर बिचळू शकतो आणि गेट बी बंद करू शकतो, नाहीतर मग कोणाचं डोक्स बी फोडू शकतो, नाहीतर स्वतःचे डोक्स फोडू घेऊ शकतो। त्याच्यामुळे हा जो आमचा आदेश आहे, हा जो आमच्या मार्गदर्शक तत्वानुसार जो आमचा लढा आहे, हा लढा साहेबांनी त्या लढाईत दखल घ्यावी आणि आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य करावं। कारण तहसीलदार साहेब या तालुक्याचे पाहुणे पदाधिकारी आहेत, ते काय परमानंट इथं राहणारे नाहीत, त्याच्या अगोदर दुसरे तहसीलदार होते, आता तिसरे तहसीलदार आहेत, नंतर चौथे तहसीलदार येणार आहेत। परंतु मौजे लेगावचे आमचे सातवटे याच्या 7 पिढ्या त्या गावात गेल्या, 7 पिढ्या जाणार आहेत। आमचे गोरधन डोंगरदिवे याच्या सुद्धा 7 पिढ्या त्या तालुक्यात गेल्या, 7 पिढ्या जाणार आहेत। तहसीलदार साहेब पाहुणे सारखे राहतात, पाहुणे कलाकार आहेत, 3 वर्षाची मर्यादा घेऊन आलेले आहेत, त्यांनी चांगल्या पद्धतीची सेवा करावी असे आमची त्यांना विनंती आहे। ठिकाणी दलित आदिवासी पॅन्थर